अंबाझरी परिसर में 20 एकड़ जगह में बने डॉक्टर आंबेडकर स्मारक को उध्वस्त करने वालों पर कार्रवाई करने की मांग को लेकर आज आंबेडकरी समुदाय का भव्य मोर्चा निकाला गया। यह मोर्चा लॉ कॉलेज चौक से एमटीडीसी कार्यालय पर निकाला गया। इस मोर्चा में विभिन्न पार्टियों के नेताओं के साथ बड़ी संख्या में नागरिक शामिल हुए थे। सरकारचा जवाब पाहिजे आम्हाला, सरकारचा जवाब मिळणार नाही, आम्ही इथून उठून जाणार नाही। बाबासाहेबांचं नाव टीव्हीच्या माध्यमातून घेतात, बाबासाहेबांचा जय जयकार करतात, बाबासाहेब बुद्धाचं नाव घेतात आणि अशा अस्मितेला ठेच पोहोचवतात, हे यांचं खूप मोठं षडयंत्र आहे। जेव्हा यांनी स्मारक पाडायला ताब्यात घ्यायला ताबा द्यायला यांनी वेळ लावला नाही, आता निर्णय घ्यायला का लावतात वेळ? एका वेळ निर्णय घ्यायला का? लगेच टीम लावले आणि 15 दिवसामध्ये निर्णय, 15 दिवसामध्ये उद्ध्वस्त बिल्डिंग झाली, भवन केलं उद्ध्वस्त आणि आज निर्णय घ्याला। 26 दिवस झाले आम्ही पहिला बसलेला तिथे धरणावर। एका दिवसामध्ये हे लोक 7-12 तयार करतात, असं कधी होतं? एका दिवसात 7-12 घेतात, सगळं खोटारडे निर्णय घेऊन आपले म्हणजे अंमलबजावणी करतात, उद्ध्वस्त करतात भवन, आणि आता यांना निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागतोय? काय लागतोय असं म्हटलंय? टेंडर झालंय, याचे टेंडर टेंडर आम्हाला टेंडरची काही घेणं देणं नाही, आम्हाला काहीच घेणं देणं नाही। सरकारची जमीन उद्ध्वस्त केलेला आहे, त्यांच्यावर FIR दर्ज व्हायला पाहिजे आणि त्यांच्याकडून तो भवन बांधून घ्यायला पाहिजे। यांची जातीय वादी मानसिकता याच्यातून सिद्ध होत आहे। जागा 20 एकर हक्काची दे आमच्या बाबासाहेबाची, आणि उरलेली जागा मोजून आम्हाला बांधून द्या। आमच्या बाहेर गावून येतात लोक त्याच्यासाठी, आम्हाला मागणी काही नाही आहे दुसरी, फक्त आमचा हक्क बांधून द्या, आमचा मालक बांधून द्या, चांगलं स्वच्छ करू, सर्व त्यांना हे करून टाकलं, मातीमोल केलं त्यांना। जोपर्यंत आमच्या मागण्या इथे पूर्ण होणार नाही, आणि आमची जी मुख्य मागणी आहे FIR एक आम्हाला फक्त 2 लाईनचा एक कागद त्यांनी द्यावा, एवढीच फक्त आमची आता एक मागणी आहे, आणि ती जर मागणी आमची पूर्ण होत नसेल आणि तोपर्यंत आम्ही इथे तसेच बसून राहू, मग आम्हाला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस किती दिवस बसावं लागलं तरी इथे बसून राहू, आणि याच्यानंतर आम्ही एक जे जे याच्यामध्ये गुंडाळलेले आहेत, मग ते मंत्री असो, मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, त्यांनासुद्धा आम्ही तेवढंच पकडू आम्ही आता, कारण हे आता आमचाही अंत पाहण्याची वेळ आलेली आहे। यांनी अंत बघत आहेत आमचा की हे काय करू शकतात, तर यांनाही आता आम्ही संपूर्ण आंबेडकरी जो जनता आहे ती आता उद्रेकाला आली, तीव्र झालेली आहे आपल्या मागणीला, आणि हे शासन जर ऐकत नसेल तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याची सुद्धा आमच्या या महिलांमध्ये तेवढीच शक्ती आहे, आणि ती जागा आम्ही दाखवून देऊ, मग ते आमच्या नागपुरातील उपमुख्यमंत्री असो किंवा आणखी कुणी असो। मोर्चाचं आयोजन केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर इथे ऐतिहासिक अशी धम्मक्रांती केली, आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अंबाझरी तलावालगत 20 एकर जमिनीमध्ये बाबासाहेबांचं सांस्कृतिक भवन बांधून देण्यात आलं, आणि काही दिवसांनी ते एकदम जीर्ण अवस्थेत झालं, तर महाराष्ट्र सरकारने नगरपालिकेला दिलं आणि त्यांनी पर्यावरण समितीला दिलं आणि त्यांनी दुसऱ्या समितीला दिलं, त्याच्यामुळे ते त्याचं पर्यावरण न करता त्यांनी त्या जमिनीला संपूर्णपणे उद्ध्वस्त केलं, आणि आंबेडकरी अनुयायी आहेत त्यांनी हा 3 मोर्चा काढलेला आहे, पण महाराष्ट्र सरकारने या गव्हर्नमेंटने कुठली दखल घेतलेली नाही आहेत। यामध्ये महाराष्ट्र सरकारसुद्धा जबाबदार आहे आणि महानगरपालिकेचे कंत्राटदार आहेत आणि अधिकारी वर्ग आहेत तो सुद्धा याच्यामध्ये गुंतलेला आहे, आणि त्यांनी आंबेडकरी जनतेवर अन्याय केलेला आहे, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमचं मत आहे। आता काय म्हणू, आम्ही एवढा मोठा लोक आला कायच्यासाठी आला? हे त्यांचे लेकर बाबासाहेबाचे हे लेकर आहे आले उपाशी तपाशी सकाळी पासूनचे, मग आता आम्हाला मग आमचं नाही पाहिजे का? आमची मागणी आमच्या बाबाची जागा, आमच्या बाप्पाची जागा आम्हाला पाहिजे। काय
मैं भिक्खू राहुल उत्तर प्रदेश से। आज ये जो धरना प्रदर्शन मोर्चा चल रहा है, बाबा साहब अंबेडकर सांस्कृतिक भवन अंबाझरी को तोड़ा गया है, IMTDC प्रशासन ने तोड़ने का काम किया है। जो हमारा वो बाबा साहब का सांस्कृतिक भवन लगभग 60 सालों से था और 100 सालों की लीज पर था, वो जो है 40 साल पहले इस प्रशासन ने एक षड्यंत्र के तहत तोड़ने का काम किया है। उन्होंने जघन्य अपराध किया है। बाबा साहब हमारे शान मान और आन के प्रतीक हैं और इन्होंने हमारे सम्मान पर हमला करने का काम किया है। अभी हम शांतिपूर्वक तरीके से धरना प्रदर्शन कर रहे हैं। अगर ये हमारी बात नहीं मानते हैं, आपकी मांगे क्या है? हमारी मांगे हैं कि जो 20 एकड़ ज़मीन है माझरी में, वो 20 एकड़ ज़मीन बाबा साहब अम्बेडकर समिति के नाम से किया जाए और वहाँ पर भव्य बाबा साहब का स्मारक बनाया जाए। जिस प्रकार से बिल्डिंग तोड़ी गई है, पुनः उस बिल्डिंग को जो है अच्छे तरीके से, उससे बहुत ही बढ़िया तरीके से बना करके जो है समाज को समर्पित किया जाए। अम्बेडकरी जनते का जो आक्रोश है, महानगर पालिके ने 20 एकर जागेवर अंबाझरी इथ जो स्मारक तैयार केला होता, तो कसलाही ठराव न करता, कसलाही कुणाला माहिती न देता, या MTDC माध्यमातून ज्या गरुडा कंपनीला हा कॉन्ट्रैक्ट गेलेला आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी हा आंबेडकर स्मारक उद्ध्वस्त केला आणि नियमानुसार त्यांनी पूर्णपणे गुन्हा केलेला आहे। जनतेची मागील एक वर्षापासून मागणी आहे की ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर कारवाई करा, परंतु या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त प्राप्त आहे। मोठमोठाले राजकीय नेते या महाराष्ट्राचे त्यांना संरक्षण देत आहेत। पोलीस म्हणतात की MTDC माध्यमातून आम्हाला एक ओळीचं पत्र आलं तर आम्ही दोषींवर कारवाई करतो, परंतु कलेक्टर आणि MTDC अद्याप पावतो त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागे पुढे पाहत आहे, चाल ढकल करत आहे। या नागपूरमध्ये आंबेडकरी जनतेचा हा अपमान आहे। अरे दोषींवर कारवाईसाठी तुम्ही एवढे एक एक वर्ष लावता, म्हणजे आंबेडकरी जनतेचा तुम्ही अपमान करत आहात। म्हणून वारंवार आम्ही MTDC हे ध्यानात आणून देत आहोत जनतेच्या आक्रोशाच्या माध्यमातून, की दोषींवर कारवाई करण्याचं संबंधित पोलीस स्टेशनला तुम्ही पत्र का देत नाही, कारण दोषी आम्हाला माहीत आहेत कोण आहेत। दोषी हे नागपूरचे मोठे राजकीय धेंड आहेत, मोठे प्रस्थ आहेत आणि त्यांना संरक्षण देणारे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत हा आमचा पूर्णपणे आरोप आहे। आणि आमच्या भावनेशी खिलवाड करू नये सरकारने आणि पर्यावरण विभागाने, त्वरित दोषींवर कारवाई करण्याचं त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला पत्र लिहावं आणि आमच्या आंबेडकरी जनतेच्या न्याय मागण्याला कुठंतरी सपोर्ट करण्याचं त्यांनी भूमिका घ्यावी।